पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी पनवेलमध्ये 239 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रामधील 189 तर ग्रामीण भागातील 50 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये दुःखद बाब म्हणजे कोरोनामुळे आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 179 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 19, नवीन पनवेल येथे 28, खांदा कॉलनी येथे 21, कळंबोलीमध्ये 25, कामोठे येथे 54, खारघरमध्ये 31, तळोजे येथे 11, तर ग्रामीण भागातील उलवे येथे 9, सुकापूरमध्ये 5, करंजाड येथे 4, देवदमध्ये 3, वारदोली येथे 3, वावंजेमध्ये 2, बारवई येथे 2, केवाळेमध्ये 2, न्हावा येथे 2, विचुंबेमध्ये 2, तर आकुर्ली, चिंधण, आपटे, आरिवली, बेलवली, भिंगारवाडी, कोण, कोपरगव्हाण, कोपरोली, दुंद्रे, भिंगार, नांदगाव, नेवाळी, पारगाव, शेलघर, वडघर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज नवीन पनवेल येथील 3, पनवेलमधील 1, खांदा कॉलनीमधील 1, कळंबोली येथील 2, खारघर येथील 1, तर ग्रामीण भागातील गव्हाण येथील 1 अशा एकूण 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 145 तर ग्रामीण भागातील 34 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये पनवेलमधील 14, नवीन पनवेल येथील 28, कळंबोली येथील 30, कामोठे येथील 29, खारघर येथील 29, तळोज येथील 15, तर ग्रामीण भागातील करंजाडे येथील 10, उलवे येथील 9, सुकापूरमधील 4, पळसवे येथील 2, तर आदई, आकुर्ली, चिखले, चिंधण, डेरवली, कुळसुंदे, उसरली खुर्द, वहाळ, वावंजे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमधील आतापर्यंत 6764 रुग्ण बरे झाले असून 205 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या 1647 विद्यमान रुग्ण महापालिका क्षेत्रामध्ये आहेत. तर ग्रामीण भागातील आतापर्यंत 2135 रुग्ण बरे झाले असून 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे 356 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.